न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2022 राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी प्रभाग क्रमांक 23 मधील सहभागी उमेदवार शालिग्राम विठ्ठल बनसोडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचा जन्म एका सैनिकाच्या घरात झाला। वडिलांनी पूर्ण आयुष्य देशासाठी झिजवले आणि त्यांचाच वारसा म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहेत। सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। बहुजन समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांना आणि सुशिक्षित बेरोजगार महिलांना न्याय देण्यास ते सदैव सक्रिय राहिले आहेत। गेल्या 25 वर्षापासून त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना शासनाकडून आणि महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून दिले। व्यावसायिकांकरिता हजारो महिला आणि पुरुषांना कर्ज उपलब्ध करून दिले। त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा कार्यालयावर आंदोलन मोर्चा निवेदन सतत शासनाच्या मागे लागून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले। मी शालिग्राम पंचोडे प्रभाग 23 मधून इच्छुक उमेदवार आहे। गेल्या 30 ते 35 वर्षापासून मी एक सोशल वर्कर करतो काम। काही मी नगरसेवक झाले पण आत्तापर्यंत 25 वर्षात असा कुठलाही मायकलला नगरसेवक दिसला नाही का खरंच त्या हृदयातून गोरगरिबांचं काम करीन। फक्त रस्त्यावर त्यांनी डांबर टाकायचं, नालीचं पाहायचं। अरे नाली डांबर हे महानगरपालिका पाहिजे, पण आज जनतेला काय लागतं कोणी काही केलेलं नाही। मी एक माजी सैनिकाचा मुलगा आहे, मी कळकळीची विनंती करतो वार्डातल्या लोकांना, तुम्ही जर आपल्या खरंच वार्डाचा विकास करायचा असेल तर आपल्या वार्डातला उमेदवार पाहिजे, ही आपल्याला नम्र विनंती। मी स्वतः लढणार आहे। मी एक राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने लढणार आहे। गेल्या 30 वर्षापासून वार्डामध्ये मी स्वतः काम करत आहे। जनतेचे काय काय प्रश्न आहे ते मला स्वतःला जाणीव आहे, कारण मी स्वतः एक सुशिक्षित बेरोजगार होतो। गेल्या 25 वर्षात कुठलाही नगरसेवकाने काही काम केलेलं नाही। त्यांनी फक्त एकच नाली डांबर रस्त्यावरचं, पण जनतेला काय लागतं, जनतेला जनतेच्या अंतकरणात काय कामं पाहिजे ते काहीच कामं केलं नाही। म्हणून मी सांगतो आज मी जो करणार आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी लढा, प्रत्येक जो माणूस गरिबीपासून मुक्त करायचा आहे मी त्यांना सुशिक्षित बेरोजगारांचे कर्ज त्यांना मी स्वतः महामंडळातून स्वतः जाऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देईन। विधवा महिला पेन्शन, मोलकरीण पेन्शन, ज्येष्ठ नागरिक पेन्शन अशा विविध योजनांचा लाभ मिळवून दिला। गेल्या 54 वर्षापासून ते प्रभाग क्रमांक 23 मधील रहिवासी असून त्यांना तेथील वॉर्डाची गंभीर परिस्थितीची जाणीव आहे। शालिग्राम विठ्ठल बनसोडे यांनी न्यूज इंडिया 27 माध्यमातून नागरिकांना आश्वासन दिलं आहे। राजेश काजळे, न्यूज इंडिया 27, नाशिक रोड।